जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे नितीन जगताप व त्यांच्या परिवारातर्फे तसेच नंदुरबार जिल्हा सकल मराठा समाजातर्फे जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजाबद्दल केलेले अतिशय घाणेरडे व अशोभनीय वक्तव्याच्या निषेधार्थ व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई न करता त्यांना बडतर्फ करण्याबाबत व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाचा अपमान केल्याबद्दल संपूर्ण मराठा समाजाची जाहीर माफी मागावी यासाठी आजपासून येथील आंधरे चौकात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। नितीन रोहिदास जगताप, मराठा क्रांती मोर्चा, नंदुरबार जिल्हा समन्वयक सहपरिवार, हे 1 ऑक्टोबर 2022 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत बकाले यांना नोकरीतून बडतर्फ केले जात नाही तोपर्यंत नितीन जगताप उपोषण सोडणार नाही असे त्यांनी सांगितले आहे। त्यांचे हे परिवारासह एकदिवसीय केलेल्या आमरण उपोषणास त्यांच्या परिवारातील सौ रेखा जगताप, सौ शोभा जगताप, हंसराज जगताप, सौ सुवर्णा जगताप, प्रताप जगताप, सौ रूपाली जगताप, नरेंद्र जगताप, सौ कुसुम जगताप, पंकज जगताप, सौ गायत्री जगताप, किशोर जगताप, सौ मंदाबाई जगताप, निलेश जगताप, सौ अश्विनी जगताप, रूपेश जगताप, सौ रेणुका जगताप, मनोज जगताप, सौ लीना जगताप, अनिता जगताप, लोकेश जगताप, आराध्या जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राव मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे नंदुरबार महानगर प्रमुख पंडित माळी, युवा सेना जिल्हा प्रमुख अर्जुन मराठे, शहर प्रमुख दादा कोळी, धीरज घाटे, शशी मराठे, आनंद पाटील, घारू कोळी, दिनेश भोळे, मोदी भाबड, तसेच पहिलवान ग्रुप तर्फे लल्ला मराठे यांच्यासह पदाधिकारी इतर संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे। स्वतः तो जोपर्यंत बडतर्फ होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा यावेळी नितीन जगताप यांनी दिला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मराठा समाजाबद्दल गरळ ओकणाऱ्या किरण बकाले जळगाव निरीक्षक यांना लवकरात लवकर बडतर्फ करावं या मागणीसाठी आज आम्ही नंदुरबार सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा नंदुरबार जिल्हा यांच्या वतीनं मी सहपरिवारासह उपोषणात बसलो आहे। तरी माझी सर्व समाज बांधवांना विनंती असेल की आपण या उपोषणात सहभागी व्हावं आणि लवकरात लवकर किरण बकाले यास बडतर्फ करावं अशी मी प्रशासनास विनंती करतो। किरण बकाले यांनी जे मराठा समाजाबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये नितीन जगताप आणि त्यांच्या सहकुटुंबांनी आज इथे आंदोलनासाठी बसले आणि त्याच्यासाठी त्यांनी संपूर्ण समाजाला एक हाक दिली आहे की अशा विकृत विचाराच्या शासकीय कर्मचाऱ्यांना एक साप बसली पाहिजे की त्यांनी कोणत्याही समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलू नये यासाठी आज त्यांनी हे आंदोलन ठेवलं आहे आणि त्याला पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आम्ही इथे आलेलो आहे आणि जोपर्यंत बकाले हे बडतर्फ होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहतं। नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आणि महानगर प्रमुखच्या वतीने मराठा समाजाच्या ज्या अधिकारीने वक्तव्य केलेलं आहे अशा अधिकारी लोकांनी करायला नको। या समाजाने खूप काय केलं आहे या महाराष्ट्र समाज महाराष्ट्रासाठी आणि या समाजाचा विषय ते ताना सावंत आमदार आणि अधिकारी याशी वक्तव्य करतात ते फार खराब गोष्ट आहे। आम्ही आंदोलनासाठी बसलेलो आहोत कारण बकाले हे यांनी महिलांबद्दल आक्षेपजन्य असा शब्द काढला वापरलेला आहे। हा समस्त मराठा समाजाच्या स्त्रियांचा मोठा अपमान असल्या कारणाने आम्ही इथे जाहीर निषेध त्यासाठी त्यांची बडतर्फ लवकरात लवकर त्यांना बडतर्फ करण्यात यावं यासाठी आम्ही इथे उपोषणास बसलेलो आहोत। आमचा सहपरिवार इथे आणि समाज बांधव आमचे मराठा समाज बांधव यांच्या वतीने आम्ही इथे उपोषणास बसलेलो आहोत तेव्हा लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई होऊन
महिला समाजांना महिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि असं काही अक्षब्ज वाईट वाक्य काढून पुढे कुणीही मराठा समाजाबद्दल काय किंवा कोणत्याही समाजातील स्त्रियांबद्दल असं काही घाणेरड्या वाक्यांमध्ये बोलणं हे खपवून घेतलं जाणार नाही हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. त्यासाठी त्यांना लवकरात लवकर बडतर्फ करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी जेणेकरून ही महिलांना महिलांसाठी खूप योग्य रीतीने एक न्याय देण्याचं कार्य होईल आणि यापुढे कोणीही अशा पद्धतीचं पुढे चालून वक्तव्य करणार नाही यासाठी ही मोठी शिकवण असेल. त्यामुळे हे समस्त समाजाच्या महिलांतर्फे हे मी सांगू इच्छिते. आज आमच्या समाजावर जे किरण बडतर्फे आहे यांनी जे वाईट वक्तव्य केलं आज आमच्या समाजाचा फार मोठा अपमान आहे. म्हणून आज आम्ही सर्व समाजाने एकत्र येऊन या अशा वाईट वक्तव्य करणाऱ्या लोकांना शिक्षा व्हायलाच हवी आणि यापुढे आमच्या समाजावर कोणी अशी उंबळी दाखवेल असं कोणी वागलं नाही पाहिजे. म्हणजे आमच्या समाजावर काय आमच्या समाजावर असे शिवाजी सारखे महापुरुष जन्माला आलेले आणि असे जे वाईट वक्तव्य करतात ते आम्हाला फार अपमानास्पद आहे. आणि इथून पुढे सर्व समाजांनी हे शिकून घेतला पाहिजे की आमच्या समाजावर कोणी उंगळी दाखवायला नाही पाहिजे. आमच्या समाजावर रांगडा समाज म्हणता आमच्या खूप सहनशीलता आहे म्हणून आज आमच्यावर कोणी काही वक्तव्य करू नये. आम्ही आमचा समाज जर उठून पेटला तर कोणाला सुद्धा आवरणार नाही असं आमच्या समाजात ताकद बी आहे आणि आमच्या समाजात इतकी सहनशीलता सुद्धा कोणाच नाही आहे. म्हणून आज यापुढे आमच्या समाजात कोणी आंघोळी दाखवता कामा नये. आज आमच्या समाजात जर कोणी आंघोळी दाखवली तर त्यांना आम्ही शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही.